नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला ही जर आयुष्यमान भारत योजनेचं काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची ऑपरेटर आय डी काढावी लागेल किंवा ऑपरेटर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल या ऑपरेटर आय डीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना आयुष्यमान भारत योजनेचं नवीन कार्ड काढून देऊ शकतात किंवा आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड डाउनलोड करून देऊ शकतात नवीन सदस्याची नावं जोडू शकतात तसेच आधार कार्डला आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड लिंक करू शकतात तर अशा प्रकारची विविध तुम्ही या ऑपरेटर माध्यमातून करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आयुष्यमान भारत योजनेची ऑपरेटर आय डी साठी रजिस्ट्रेशन कसं करायचंय तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर आयुष्यमान भारत योजना ऑपरेटर आयडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला बी आय एस टू पॉईंट झिरो हा गुगल ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे तर या ऍप्लिकेशन फॉर्म ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल हा गुगल ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे तर आधी तुम्हाला इथं तुमची बारा अंकी सी एस सी आय डी एंटर करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं तुमच्या आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव इथं तुम्हाला न चुकता टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ईमेल आय डी एंटर करायची ईमेल आय डी एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर इथं ईमेल आय डी आणि तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी आणि तुमच्या सीएसी आय सी लिंक si असणं गरजेचं आहे तोच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला इथं एंटर करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे तर जेंडर मध्ये मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला स्टेट कोड सिलेक्ट करायचा आहे तर आपल्या महाराष्ट्रासाठी सत्तावीस हा कोड इथं तुम्हाला चूज करून घ्यायचा आहे स्टेट कोड सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट किंवा तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर चूज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट कोड सिलेक्ट करायचा आहे तर डिस्ट्रिक्ट कोड मध्ये तुमच्या जिल्ह्यासमोर जो कोड दिलेला आहे तो कोड तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे त्यानंतर चूज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तो कोड तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर इथं तुम्हाला क्रेडिट बाय सिलेक्ट करायचंय क्रेडिट बाय सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला डिजिनेशन सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या सीएससी सेंटर लोकेशन सिलेक्ट करायचंय तर तुमचं सीएससी सेंटर हे ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात आहे ते तुम्हाला इथं रुरल अर्बन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं आयुष्यमान भारत योजनेची ऑपरेटर आयडी ही दोन ते तीन दिवसानंतर अप्रुव्हल केली जाईल त्यानंतर तुम्ही इथून आयुष्यमान भारत योजनेची सर्व कामं करू शकता तर आयुष्यमान भारत योजनेची आयडी अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला जर आयुष्यमान भारत योजनेचं काम करायचं असेल तर तुम्हाला बेनिफिशरी डॉट एनएचे डॉट बी डॉट इन या वेबसाईट वर यायचं या वेबसाईट ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल या वेबसाईट आल्यानंतर इथं लॉग इन मध्ये तुम्हाला ऑपरेटर ऑप्शन इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर युजर आय डी टाकायची त्यानंतर वेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचंय व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल एक ओटीपी ओटीपी तो तुम्हाला एंटर करायचं हा कॅपचा कोड इथं एंटर करून लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचंय लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर आयुष्यमान भारत योजनेचं ऑपरेटर पोर्टल ओपन होईल तर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना आयुष्यमान भारत योजनेचं नवीन कार्ड काढून देऊ शकता तसेच कार्ड डाउनलोड करून देऊ शकतात नवीन सदस्याची नाव ऍड करून देऊ शकता तर अशा पद्धतीची विविध कामं तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून करू शकता तर या तुमच्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही किती काम आहे तर ती संपूर्ण डिटेल तुम्ही इथं बघू शकता तर आतापर्यंत किती कार्ड ॲप्रूव्ह केली त्यानंतर पेंडिंग किती आहे त्यानंतर रिजेक्ट किती झालेले डिलिव्हर किती झालेले तर ह्या संपूर्ण डेटा तुम्ही इथं बघू शकता तर या पोर्टलच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेचं नवीन कार्ड कसं आहे तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण डिटेल बघणार आहोत तर अशा पद्धती तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या ऑपरेटर डीसाठी रजिस्ट्रेशन करू शकता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आव्हल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे